काही दिवसातच निवडणुकांचेही बिगुल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर नव मतदारांना जागृत करण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणी नियंत्रित सदस्य व माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर राम पातकर यांच्या अध्यक्षतेखाली मतदार संमेलनाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आदर्श विद्या मंदिर कॉलेजच्या ऑडिटोरियम मध्ये मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राम पातकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. हजारोंच्या संख्येनं नव मतदार या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी मतदारांबरोबर सुसंवाद साधला व मतदानाविषयी जनजागृती केली. यावेळी मतदानाचं महत्व तरुणाईला पटवून देण्यात आलं. या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आयोजक राम पातकर यांनी. आज राष्ट्रीय मतदार दिन असल्यामुळे त्याचं औचित्य साधून आपले पंतप्रधान मोदी त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचं औचित्य साधून आदर्श कॉलेजमध्ये साधारण 1500 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे BA, BCom, MCom, MA याच्या विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही तुमचे मित्र यांची नोंदणी करा. त्यांना मिस कॉल द्यायला सांगितलं 7820780 आणि साधारण 3,500-3,000 संख्या गेली. आणि मला असं वाटतं की ते आपण एकत्रितपणे त्याची संधी उपलब्ध करून दिली. मोदी साहेबांचं भाषण, त्यांचं मार्गदर्शन, ते जग त्याचा फायदा घेतं तर आपल्या विद्यार्थ्यांनी का घ्यायचं घेऊ नये म्हणून त्याचा फायदा घेण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना असं लोकशाही जर बळकट करायची असेल, आपला नेता जर निवडून द्यायचा असेल तर आपण मतदानामध्ये सहभागी झालं पाहिजे. आजपर्यंत 30-40% मतदान होतो, 50% होतो, तो 80-90%पर्यंत कसं जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आपला नेता आपण निवडून दिला पाहिजे. लोकशाही जर बळकट करायची असेल तर आपण मतदानामध्ये भाग घेतला पाहिजे. सर्वप्रथम मी आज नवा मतदार दिनानिमित्त सर्व या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी जे आता नवीन मतदार झालेले आहेत आता, तर या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते की आजपासून त्यांना हा मतदानाचा हक्क मिळणार आहे. म्हणजे आता त्यांनी नोंदणी केली पण त्यांचं नावं येतील आता, तर त्यामुळे त्यांना आता नवं मतदाराचा हक्क मिळणार आहे आणि आज नवं मतदार दिन आहे. त्यानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि प्रत्येक व्यक्तीने विद्यार्थी विद्यार्थिनी जे आता नवीन मतदार होणार आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क नक्की बजावावा आणि तो अधिकार आपल्याला मिळाला आहे त्याचा वापर करावा आणि आपल्या आवडीचे जे कोणी असतील नेते असतील मंडळी त्यांना त्यांनी मत द्यावं पण आपलं मत नक्की द्यावं असं मी त्यांना आवाहन करते. आज तुम्हाला खरंच आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटते की या देशाचे उद्गाते आणि भारतीय जनता पार्टी आणि या देशाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतले ते आमचे आदरणीय आणि श्रद्धेय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आज मतदार दिवस म्हणून नमो नवमतदार संवाद या कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे. बदलापूरमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. सकाळपासून सर्व कॉलेजेसमध्ये हा कार्यक्रम अतिशय स्वयंस्फूर्तीने घेतला जातो आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आहे की असंख्य तरुण याच्यामध्ये भाग घेत आहेत. यशाची अनेक शिखरे सर करताना आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवताना हे नव तरुण आणि मतदार या ठिकाणी दिसत आहेत. ते क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये हा तरुण आज आपल्या देशाची शान आणि मान उंचावताना आपल्याला दिसत आहे आणि म्हणून या नवमतदारांना नवीन नोंदणी करण्यासाठी आज अभिप्रेत करण्याकरता या आदर्श शाळेमध्ये मला आमंत्रित केलेलं आहे. मी या संस्थेच्या सर्व संस्थापकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व मतदारांना नवीन मतदारांची नोंदणी करण्याची या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर. फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप HP पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड. येथे तरुणांसाठी
फॉर्मल, कॅज्युअल, टू पीस सूट, थ्री पीस सूट, ब्लेझर, जीन्स, तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट, हुडी, जॅकेट, फुल स्लीव टी शर्ट, यासोबतच ऍक्सेसरीज मध्ये बेल्ट, टॉवेल, टाय, सॉक्स, परफ्यूम, डिओ, स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही ऍक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूमला.